नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20-30 वर्ष जुने दुखणे आजार ओढून बाहेर काढेल असा एक फ्रीमध्ये होणारा घरगुती उपाय बघणार आहोत. अगदी यामध्ये कोणतंही केमिकल आपण वापरणार नाहीत. घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून टाचाला पडलेल्या भेगा म्हणा किंवा पायदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी, गुडघ्यावर आलेली सूज, संधिवात, त्यासोबतच बऱ्याच वेळा हातापायाला मुंग्या येतात, हातापायाच्या नसा आकडतात, तर त्यासाठी देखील हा उपाय कामी येऊ शकतो. हातपाय मुरगळल्यानंतर देखील आपल्याला हा उपाय करता येतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल. आणि हो, हे आजार परत होऊ नये, दुखणं परत सुरू होऊ नये यासाठी काय करायला हवं ते देखील आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि हो, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपल्याला लागणार आहे हळकुंड. तर इथे बघू शकता मी असं वाळलेलं हळकुंड घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता. आणि हळकुंड जर नसेल तर किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात मिळतं. प्रत्येकाच्या घरी तसं तर हळकुंड आपण एक दोन ठेवतोच, भरपूर ठिकाणी याला वापरता येतं. तर असंच मी एक वाळलेलं हळकुंड घेतलेलं आहे. तर याला वापरण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एखादी कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता, जसं की तवा, कढई किंवा इतर कोणतं भांडं. त्याला आपल्याला गरम करायचं आहे गॅसवरती किंवा चुलीवरती तुमच्या सोयीनुसार. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल बघा, इथे तुम्ही फक्त दोन तेल वापरू शकता, एक तर एरंडीचं किंवा मोहरीचं, जसं की सरसो तेल म्हणतो. आणि दोन तेलापैकी दुसरं कोणतंच तेल वापरायचं नाही. या दोन तेलापैकी एक तेल असं थोडंसं एक दोन चमचे फक्त आपल्याला लागणार आहे. खोबरेल तेल वापरायचं नाही कारण की ते थंड असतं. आता बघा, इथे आपल्याला हे हळकुंड या गरम तेलामध्ये अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवा किंवा तेल छान गरम झालेलं असेल तर गॅस बंद जरी केला तरी चालेल. आता मी हे हळकुंड वापरलेलं थोडंसं ओलं आणि थोडंसं वाळलेलं आहे, त्यामुळे मी याला अशा प्रकारे गरम तव्यावरती घासून घेतल्यासारखं करत आहे. तुमचं जर हळकुंड पूर्णपणे वाळलेलं असेल तर तुम्ही याला अशा प्रकारे देखील वापरू शकता. आणि ओली हळद असेल तर तव्यावरती घासून तुम्ही याचा वापर करू शकता. लगेचच ते पूर्ण हळद जी आहे ती अशी विरघळायला लागते. आणि जर तुमच्याकडे आंबे हळद असेल तर हळकुंड नसेल तर तुम्ही आंबे हळद वापरली तरी चालेल. पण बऱ्याच वेळा कसं, बाजारातली हळद आपण वापरतो ज्यामध्ये काही ना काहीतरी थोडी भेसळ असते, काही मिक्स केलेलं असतं, त्यामुळे इथे मी अशी ओली हळद किंवा हळकुंड वापरत आहे जेणेकरून अगदी आपल्याला ही नॅचरल 100% प्युअर हळद वापरता येईल. तर आता बघा, ही हळद मी थोडीशी अशी बारीक कळून घेतलेली आहे. हळकुंड थोडंसं जास्त बारीक पावडर नाही झालं तरी चालेल. तर आता आपण याला अशा प्रकारे यामध्ये थोडंसं टाकून व्यवस्थित थोडंसं गरम करून घेणार आहोत. मिक्स करायचं आहे याला, अगदी याला करपायचं किंवा जाळायचं नाही. आता मी थोडंसं हे असं गरम झालं की गॅस बंद केलेला आहे. यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे कापूर. तर बघा, आता कापूर आपल्या प्रत्येकाच्या पूजाघरामध्ये, देवघरामध्ये असतो, तर तोच कापूर आपल्याला इथे वापरायचा आहे. कापूर वापरल्याने देखील भरपूर फायदे होतात. अगदी हातापायाच्या नसा मोकळ्या होतात, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे बरंच आपलं दुखणं कमी होतं. आणि आता बघा, इथे आपण याला व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता हे खूप जास्त असं गरम मिश्रण आहे तर याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. पूर्ण थंडगार करायचं नाही, गरम गरमच आपण याला वापरणार आहोत. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर आता आपण याला अशा प्रकारे एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. याला तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता, पाहिजे तेव्हा वापरता येईल. पण प्रत्येक वेळी वापरण्या अगोदर थोडंसं तुम्ही याला कोमट असं गरम करून घ्यायचं आहे. तर छान याला मी असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याचा पिवळसर कलर आलेला आहे, म्हणजे आपण हळकुंड जे वापरलं होतं ते विरघळ्यासारखं यामध्ये होतं. आता बघा, जर तुमचा हातपाय मुरगळला असेल, बऱ्याच वेळा लहान मुलं इकडे तिकडे खेळतात, काहीतरी थोडंसं हातापायाला सूज येते, दुखायला लागतं, तर त्या ठिकाणी देखील हा लेप आपल्याला लावायचा आहे. आणि जर तुम्हाला जर वयोमानानुसार गुडघ्याचा त्रास असेल, थोडंसं चाललं की पाय दुखत असतील, तर त्यासाठी देखील हा उपाय कामी येतो. पण तुम्हाला त्यासाठी तुमचं जे लाईफस्टाईल आहे ती हेल्दी ठेवावी लागेल किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. हेल्दी खाणं पिणं सुरू करा, तुमचं बरंच दुखणं बरं होईल आणि हा उपाय करा. म्हणजे काय होतं, दोन्ही गोष्टी संतुलित राहतात आणि आजार बरे होतात. पण बऱ्याच वेळा आपण घरगुती उपाय करताना एक मोठी चूक करतो, उपाय करतो पण खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्यामुळे ते उपाय असे परिणामकारक वाटत नाहीत. कारण की लक्षात घ्या, आपण वरून हा उपाय करत आहोत, वरचं दुखणं तर ठीक होईल पण जर शरीरातच तुमच्या जर काही कमी असेल तर ती कशी पूर्ण होणार. त्यामुळे कधीही
हेल्दी गोष्टीकडे जास्त लक्ष द्या, लाईफस्टाईल म्हणा किंवा खाणं पिणं. आता बघा, हातपाय मुरगळा असेल, थोडंफार चालल्यानं पाय दुखत असतील, तर त्यावरती देखील लेप लावू शकता. आणि आता यानंतर एक जुना कपडा आपल्याला घ्यायचा आहे, आणि गुडघ्यावरची जर सूज कमी करायची असेल तरी तुम्ही याला लावू शकता. अशा प्रकारे कपडा आपल्याला यावरती गुंडाळून घ्यायचा आहे. हे लवकर प्रोसेस करायची आहे, थंड होऊ द्यायचं नाही. यामुळे काय होतं, इथे छान शेक मिळतो. हातापायच्या नसा अशा झटक्यात मोकळ्या होतात. त्यासोबतच हा उपाय आपल्याला रोज रात्री झोपण्या अगोदर 8 दिवस करायचा आहे. जर जास्त खूप वर्षाचं दुखणं असेल तर महिनाभरही हा उपाय करावा लागू शकतो. पण जर आत्ताच तुम्हाला दुखायला सुरुवात झाली असेल तर 8 दिवसात अगदी कायमचं हे दुखणं तुमचं बरं होऊ शकतं. यानंतर बघा, आता बऱ्याच जणांच्या टाचाला भेगा पडलेल्या असतात, तर त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, साधारण 2 ग्लास. यामध्ये मी एक हळकुंड टाकलेलं आहे, जसं की मी म्हणलो ओली हळद, आंबे हळद किंवा हळकुंड इथे तुम्ही वापरू शकता. बाजारातून घेतलेली हळद अजिबात वापरायची नाही, कारण की काही ना काहीतरी त्यामध्ये भेसळ असते किंवा काही केमिकल मिक्स केलेले असतात प्रिझर्व करण्यासाठी, स्टोरेज करून ठेवण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला इथे शुद्ध अशी प्युअर हळद वापरायची आहे. तर मी हळकुंड यामध्ये टाकून थोडंसं 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, थोडासा आपल्याला इथे खायचा सोडा टाकायचा आहे. त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आता मी याला गॅसवरती ठेवलेला आहे. थोडंसं हे गरम झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत 1 लिंबू. अगोदर जरी लिंबू टाकलं तरी चालेल. इथे मी लिंबाची वापरलेली साल टाकलेली आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल फ्रेश तर ते देखील तुम्ही यामध्ये पिळून टाकू शकता सालीसकट. आता बघा, याला छान असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. 1-2 वेळा उकळीपर्यंत गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये टाकलेल्या गोष्टी काढून घेणार आहोत, आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. आता मोठ्या भांड्यामध्ये एका आपल्याला पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल पाणी घ्या. त्यामध्ये आपल्याला हे उकळलेलं गरम पाणी टाकायचं आहे. आता हे दोन्ही पाणी मिक्स होऊन थोडंसं कोमट पाणी तयार होतं. जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं गरम पाणी तुम्ही इथे घेऊ शकता. हा उपाय देखील आपल्याला रात्री करायचा आहे झोपण्या अगोदर. अगोदर तुम्ही तेल लावून घेऊ शकता, आपण जे लेप तयार केलेला आहे तो लेप लावून घेऊ शकता. आणि त्यानंतर हे जरी केलं तरी चालेल, किंवा तुमच्या जर टाचाला भेगा पडल्या नसतील तर हे नाही केलं तरी चालेल, पण पायदुखी किंवा टाचदुखीचा त्रास असेल तर हे नक्की करा, खूप आराम मिळतो. आता रोज रात्री झोपण्या अगोदर हे आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे पाय सोडून 10 मिनिट आपल्याला बसायचं आहे. अगदी बऱ्याच वेळा इथे मोठी चूक बरेच जण करतात की हे पाणी थंडगार होईपर्यंत यामध्ये पाय सोडून बसतात. अजिबात असं करायचं नाही. पाणी थोडं थोडंसं थंड व्हायला लागलं की पाय आपल्याला यामधून काढायचे आहेत. त्यासाठी तुमच्या इथे टेम्परेचर किती आहे कमी जास्त, त्यानुसार या पाण्याला थंड व्हायला वेळ लागू शकतो. 5-10 मिनिट या पाण्याला तुम्ही त्यानुसार वापरू शकता. आता बघा, यामध्ये पाय सोडून बसल्यानंतर आपल्याला थोडं पाणी थंड व्हायला लागलं की पाय बाजूला काढायचे, स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे. यामुळे आपलं फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं, पाय सुंदर होतात. त्यासोबतच टाचाला माझ्या अगोदर खूप जास्त भेगा पडल्या होत्या, आणि आता बघू शकता महिन्याभरानंतर पूर्ण टाचाच्या भेगा भरून आलेल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच टाच मऊ पडायला लागते, हळूहळू भेगा भरून येतात. एकदा नक्की ट्राय करा, सर्व दुखणं आजार तुमचे दूर होतील. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.